भारतातल्या वाढत्या असहिष्णुतेमुळे माझ्या कुटुंबाला देशात राहायची भीती वाटते. आमिर खानने पहिल्यांदाच मांडली भूमिका. अतुल्य भारताचा राजदूत आमिर खान असं वक्तव्य कसं काय करू शकतो? भाजपनं विचारला सवाल. काँग्रेससह विरोधकांनी वेधलं आमिरच्या बोलण्याकडे सरकारचं लक्ष. एवढीच मागणी आहे. माझं वर्ष तर वाया गेलं पण फक्त त्यांना पकडायला पाहिजे. बस माझी एवढीच विनंती आहे. माझी आई मला सोडून गेलेली आहे. माझी पूर्ण फॅमिली येऊन गेली आहे. छेडछाड प्रकरणी नागपूरमध्ये विशाखा माकडेच्या आईचा जीव गेल्यानंतरही आरोपी अजूनही फरारच. दोषींवर कारवाई करणार कधी? विशाखाचा सवाल. मासिक पाळी दरम्यान केरळच्या शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश नाही. मंदिर प्रशासनाचा अजब फतवा. सोशल मीडियावरून होतीये तीव्र टीका. इफ आय स्टँड इन फ्रंट ऑफ यू टुडे, यू आर लुकिंग एट अ पर्सन who is surviving only on 25% of his liver. शिशु के जन्म पर पहला टीका. माझे यकृत 75% निकामी. अमिताभ बच्चन यांनी प्रकृतीबाबत दिली धक्कादायक माहिती. हेपेटायटिस बी विरोधी मोहिमेचे बिग बी आता ब्रँड अँबॅसिडर. पीटर आणि राहुल मुखर्जींची सीबीआय दिल्लीत करणार चौकशी. पीटर आणि इंद्राणीच्या बँक व्यवहारांचे तपशील सुद्धा तपासणार. कोल्हापुरातल्या कळंबा कारागृहात कैद्यांची दारू आणि गांजाची पार्टी. जामिनावर बाहेर आलेल्या कैद्यानं व्हिडिओ क्लिप मधून केला गौप्यस्फोट. भारत आणि सिंगापूरमध्ये 10 सामंजस्य करारावर सह्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली सिंगापूरचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांची भेट. आणि आयबीएन लोकमतच्या प्रवीण मुधोळकर यांचा 2013 रामनाथ गोयंका पुरस्काराचा सन्मान. नागपूरकरांची फसवणूक करणाऱ्या पोन्झी स्कीमचा केला होता पर्दाफाश. प्रवीण, प्लीज कम अप.